राष्ट्रवादी कांग्रेस के सांसद सुप्रिया सुले को महाराष्ट्र की जिम्मेदारी दी गई है, जिसकी घोषणा शनिवार को अध्यक्ष शरद पवार इन्होंने की। इस नियुक्ति पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा विधायक नितेश राणे ने कहा कि यह राष्ट्रवादी का निजी मामला है, इस पर बात करना उचित नहीं होगा। इसके साथ ही उन्होंने कहा कि इस बात की खुशी संजय राउत को क्यों हो रही है। ऐसा है कि तो राष्ट्रवादी का अंतर्गत प्रश्न है, कोणाला भाकरी फिरवायची करपवायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। कोणाला म्हणजे कार्याध्यक्ष बनवायचं नाही बनवायचं हा सगळा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याबद्दल भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। पण मला एक गोष्टी कळत नाही की फटाके फुटले दिल्लीला पण पेढे सामनाच्या कार्यालयामध्ये का वाटले जात आहे। संजय राजाराम राऊतला ह्याचा का आनंद होतोय या गोष्टीचा? म्हणजे मी वारंवार जे बोलतोय शकुनी मामानी आपलं काम महाविकास आघाडीमध्ये पूर्ण केलंय का? जे काय अजितदादांबद्दल सातत्याने हा शकुनी मामा बोलत राहायचा त्याचा आणि आजच्या या घटनेचं काय म्हणजे लिंक आहे का हे आता येणाऱ्या दिवसामध्ये बघायला पाहिजे। अशाच गोष्टी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या टायमाला पण त्यांनी असेच पेढे वाटलेले। आताही मला काही सामनाचे त्याच्या कार्यालयातले काही कर्मचारी फोन करून सांगतायत की साहेब एकदम खुशीने सगळीकडे नाचतायत पेढे मागून घेतले आहेत। तर दिल्लीच्या फटाक्यांचा आणि सामनाच्या पेढ्यांचा काय संबंध? याचा जरा प्रश्नाचं उत्तर आम्हाला भांडुपच्या देवानंदनी दिलं पाहिजे संध्याकाळपर्यंत।